नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी मी अमोल महाजन कावीरसीड प्रतिनिधी टेरिटेरी समुद्रपूर हिंगणघाट। आज आपण कावीरसीडची काकडी 002 कावीरसीडची पोपटी काकडी 002 चा प्लॉट पीक पाहणी करता किंवा प्लॉट पाहणी करता आपण तास या गावी तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा या ठिकाणी आलो। ज्या शेतकऱ्यांनी ही कावीरसीडची 002 ही काकडीची लावण केली त्या शेतकऱ्यांना आपण परिचय करून घेऊ आणि त्यांना हे वाट कसं काय वाटलं आणि त्यांचं उत्पन्न याचं मनोगत या प्लॉटबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ। तर मी काकाजी थोडंसं आपलं नाव सांगा मोठ्या आवाजामध्ये। दसरजी शिरसागर, तास तहसील समुद्रपूर, तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा, जिल्हा वर्धा। हा तर यांनी हे आपली कोणची काक तुम्ही कावेरी काकडी मध्ये कावेरी 002 किंवा 002002 हे काकडीचं नाव आहे। तर यांनी मला सांगा तुम्ही किती पॅकेटची लावण केली ही? 9 पॅकेटची यांनी कावेरी सीडची 002 काकडी लावण केली आहे। आणि जवळपास म्हणजे कधी लावण केली काही अंदाज आहे, माहित आहे तुम्हाला? 16 डिसेंबरला। बघा शेतकरी मित्रांनो, यांनी 16 डिसेंबरला कावीरसीडची 002 हे वाण लावण केलं आहे आणि आज रोजी 22 फेब्रुवारी। तर मला सांगा काकाजी, आज यांचा तोडा चालू आहे आणि तोडा कम्प्लीट झालाय, तर आज तुमचा कितवा तोडा आहे? हा 9वा तोडा। आज हा 9वा तोडा आहे। तर मला सांगा तुमचे म्हणजे आज 16 डिसेंबर ते 22 फेब्रुवारी जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे 65 ते 66 दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्या 66 दिवसांमध्ये यांचे जवळपास 9 तोडे झाले आहे। आणि जवळपास म्हणजे आता अंदाजानुसार किती दिवसापासून तुम्ही तोडा करता याचा वाला प्लॉटचा तोडा कधी? एक दिवसानंतर। बघा शेतकरी मित्रांनो, खूप लवकर तोडा येत आहे यांचा, म्हणजे एक दिवस आडच तोडा चालू करताय आणि बिलकुल 40 ते 45 दिवसामध्ये तुम्हाला हे वाण तोडीमध्ये किंवा माल देण्यास सुरुवात करते किंवा याचा प्रथम तोडा होऊन जाते। तर मला सांगा काकाजी, तर ह्या पूर्ण थोडासा प्लॉट दाखव दादा, असा पिकला साईड वगैरे दाखव। ठीक आहे, तर मला सांगा काकाजी, तुम्हाला कसं काय वाटलं हे वाहन लावलं, तर तुम्ही तुमचा अनुभव काय म्हणता या प्लॉट बद्दल? चांगलं आहे वाहन आहे आणि यांची फसल चांगली आहे आणि फ्रूट वगैरे यांची सेटिंग वगैरे कशी काय वाटली तुम्हाला? तर बघा शेतकरी मित्रांनो, काकाजींचं असं म्हणणं आहे की हे वाहन चांगलं आहे आणि ते हे वाहन लावून समाधानी आहे। जर तुम्हाला ह्या वाहनाबद्दल थोडीशी अधिक माहिती जी झाली तर तुम्ही ह्या वाहनाचं फ्रूट पाहू शकता। हे बघा, हे फ्रूट आहे, फ्रूट शेप जर पाहायचं झालं तर पूर्ण गोलाकार फ्रूट आहे आणि याची लांबी बघा सरळ लांबी आहे आणि गोलाकार आहे पूर्णतः आणि लाईट ग्रीन असा ह्या वाहनाचा कलर आहे। आणि जर तुमची याची सेटिंग जर पाहिजे झाली, थोडासा इकडे कॅमेरा दाखवत आता इथे समोर, तर हे बघा, हे कावेरी 002ची जी सेटिंग बघा, बिलकुल कांडोकांडी माल लागलेला आहे। 1 2 3 4 5 6 म्हणजे ह्या एवढ्या एका फुटाच्या अंतरामध्ये जवळपास 6 फ्रूट यांनी पकडलेले आहे। आणि फ्लॉवरिंग जर सेटिंग म्हणतो तर भरपूर जवळजवळ सेटिंग आहे या साईडनं दाखवत दादा, एकाच ठिकाणची नाही तर बघता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पाहून जाता। फ्लॉवरिंगची जर सेटिंग पाहता तर दाखवत दादा, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि खालीचं माल यांचा कटलेला आहे आणि हे बघा बिलकुल कांडोकांडी माल लागलेला आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वेलाला बिलकुल जवळजवळ कांड्या पकडतात, म्हणजे जवळजवळ 2-4, 2-2 इंचावर ह्या काकडीचं वैशिष्ट्य आहे की खूप जवळजवळ माल पकडला जाते आणि यांची लागवण पण खूप चांगली आहे। आणि वेल जर म्हणाल तर तुम्ही वेल सदृढ आहे, रोगासाठी कसं काय वाटलंय वाण, म्हणजे रोगासाठी म्हणजे कसं जास्त रोग कमी आहे वाणार आहे ना? तर बघा शेतकरी मित्रांनो, काकाजी असं म्हणणं आहे की या वाणावर रोग कमी प्रमाणात येतात, म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती या वाहनाची खूपच चांगली आहे। आणि म्हणजे 9 तोडे झाले आणि प्रत्येक तोड्याला किती माल निघत आहे? जवळपास 400 ते 450 किलो। बघा तर बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास 450 किलो यांचा हा माल निघत आहे। आणि तुम्ही मला सांगायची लावण डिस्टन्स किती आहे दोन रो मधलं, हे अंतर किती असेल दोन रो? 4 फूट आणि असं दोन प्लॅन टू प्लॅन, म्हणजे 4x2.5 फुटावर लावून असून सुद्धा यांचं म्हणजे तसं तर वास्तविक पाहता तर डिस्टन्स जास्त आहे आणि प्लान टू प्लान पण डिस्टन्स जास्त आहे, तरी यांचा जवळपास 8-9 पॅकेटमध्ये 450 किलो पर्यंत म्हणजे 5 क्विंटल पर्यंत माल यांचा येत आहे। आणि भरपूरशा प्रमाणामध्ये मला यांची आता पण तुम्ही फ्रुटाची सेटिंग पाहू शकता, खूप चांगली मालधारणा आहे। आणि मला सांगा काकाजी, मार्केटमध्ये मला रेटमध्ये काय कसं काय म्हणता बाकीच्या तुलनेमध्ये? चांगले रेट, मग त्याच्यापेक्षा याला किती फरकाने रेट जास्त मिळतात? 5 रुपये फरक। तर बघा शेतकरी मित्रांनो, 5 रुपये फरक म्हणजे हा खूप जास्त फरक झाला। जर आपण असं पाहतो म्हणलं तर काकडीला जर 5 रुपये जर बाकीच्या वाहनापेक्षा जर जास्त मूल्य भेटत असेल तर ते खूप चांगल्या प्रकारचं व्हेरायटी मानलं जाते किंवा त्या वाहनाचा फ्रूट सेप खूप चांगल्या प्रकारे आपण मानला जाऊ। तर अशा प्रकारे हे कावीरसीडची 002 लाईट ग्रीन पोपटी काकडी ही या आपण पीक पाहिणी आज केला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हे वाहन लावण केलं आहे त्यांचा आपण मनोगत जाणून घेतला। तर मला सांगा तुम्ही हे
क्रॉप लावून किंवा हे व्हेरायटी लावून आमची कावेरीची समाधानी आहात का? समाधान भरपूर भरपूर माल उत्पन्न आलं, भरपूर चांगलं उत्पन्न आलं, समाधानी. मग तुम्ही इतर शेतकऱ्याला काय म्हणू शकता की हे वाहन लावायला पाहिजे की त्यांना काकडे जे उत्पादक लावणेवाले शेतकरी असेल तर त्यांना लावले पाहिजे, लावायला पाहिजे नाही ना? तुम्ही समाधानी आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे रमेशरावजी क्षीरसागर यांची शेती जर तुम्ही पाहान तर खूप आधुनिक पद्धतीने शेती केली जाते, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाते. आमच्या भागामध्ये प्रख्यात शेतकरी आहे की जे खूप विकसित प्रगतशील शेतकरी मानू आपण, आणि त्यांनीही आमची कावेरी सिरची 002 हे वाहन लावून केली, त्यांना ह्या वाहनाला खूप चांगली पसंती दिली आहे आणि बाकी शेतकऱ्यांना पण हे वाहन लावावं अशी त्यांची शिफारस आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर काकडी उत्पादक शेतकरी असाल तर कावेरी सिरची 002 हे वाहन लावा आणि चांगलं भरपूर उत्पन्न घ्या. धन्यवाद.